नमस्कार मित्रांनो मी भाग्यश्री तुमचे परत एकदा स्वागत आहे निपुण मनोहरच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण वीस मार्च दोन हजार तेवीसचं जी एस थ्रू करंट अफेअर आणि हुकॅब्लरी बघूया चला तर मग सुरुवातीला बघूया हुकॅब्लरी तत्पूर्वी पहा टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारे कोर्सेस तर बघा राज्यसेवावाल्यांसाठी टी टिप्स अँड ट्रिक्सचा पी वाय के थ्रू कोर्स अवेलेबल आहे टेलिग्रामवरती यात दहा प्रश्नपत्रिका त्यात पाच जी एसच्या आणि पाच सी सेटच्या अशा एकूण दहा प्रश्नपत्रिका टिप्स अँड ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व करून घेतल्या गेलेल्या आहेत तर यामध्ये मग माहिती नसलेले प्रश्न ट्रिक्सने कसे सॉल्व्ह करावे त्यानंतर मग ऑप्शनवरून डायरेक्ट कसं उत्तर काढायचं किंवा मग जेव्हा आपल्याला फिफ्टी फिफ्टीमध्ये कन्फ्युजन असतं तर तेव्हा आपण योग्य अँसरपर्यंत कसं पोहोचावं या सम संदर्भात सर्व मार्गदर्शन या कोर्समध्ये केल्या गेलेलं आहे त्यानंतर असाच कोर्स मग कंबाईनसाठी सुद्धा आहेत स्कोर इम्प्रुवमेंट कोर्स तर बघा यातसुद्धा कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या सर्व प्रश्नपत्रिका डिस्कस केलेल्या प्रश्न आहे यात दोन हजार अठरापासूनच्या एकूण सात प्रश्नपत्रिका आहेत यातसुद्धा माहिती नसलेले प्रश्न मग कसे सॉल्व्ह करायचे त्यानंतर सायन्सचा खूप जणांना प्रॉब्लेम असतो तर सायन्समध्ये मग लॉजिकली कसं जायचं आणि कसं योग्य अँसर काढायचं सोबतच मग मॅथ रिजनिंगचा तर मॅथ रिजनिंगमध्ये सुद्धा ते वेळेत कसे सॉल्व्ह करायचे त्याला त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं तर या संदर्भात मार्गदर्शन या टिप्स अँड ट्रिक्सच्या कोर्समध्ये दिल्या गेलेला आहे तर हा सुद्धा कोर्स टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता ठीक आहे त्यानंतर बघा आजची हुकेवलरी बघूया आजचा पहिला जो वर्ड आहे तो आहे पॉलिटिसाइड आता पॉलिटी साइड म्हणजेच काय होते तर राजकारण केले आता बघा कशा कशा प्रकारे राजकारण केले जाते हे तुम्हाला वेगळं सांगायचं सा गरज नाही कारण काय तर तुम्हाला ते चांगलंच माहिती आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण पुढचा वड बघा तो आहे ट्रेड्यूस ट्रेड्यूस म्हणजेच काय होते तर व्हाईट टोन आता बघा वाईट टोन म्हणजेच काय तर खोटेपणा किंवा मग चुकीचं वर्णन करून एखाद्याचा दोष दाखवणे त्याला म्हटलं जातं ट्रेड्यूस ठीक आहे त्यानंतरचा वड बघा तो आहे ग्लोबल फंक ग्लोबल फंग तर टाकने। आता बगा, हाँ ग्लोबल फंक म्हणजेच काय होते तर गिळून टाकणे आता बघा हा ग्लोबल फंक नेमका वर्ड आला तरी कुठून हाच एक प्रश्न आहे तर बघा ब्रिटनमधील एक लेखक आहे रोआल्ड डहल रोहाल्ड डहल असं त्यांचं नाव आहे तर त्यांचं पुस्तक त्यांचं पुस्तक आहे द बी एफ जी हे छोट्या मुलांसाठी त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे रोआल डहल या लेखकांनी ब्रिटिश लेखक आहे ते तर त्या पुस्तकात मग ग्लॉबल फंक नावाचं पात्र आहे तर तिथून हा वर्ड आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो गिळून टाकणे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा जो वर्ड आहे तो आहे स्टॅक फ्लेशन स्टॅक म्हणजेच काय होते तर मंदी किंवा त्याला आणखी एक वर्ड आहे अर्थशास्त्रीय भाषेत मुद्रा अवपात बघा मुद्रा अवपात मुद्रा अवपात म्हणजेच काय होते तर अर्थव्यवस्थेत एक अशी स्थिती असते ज्यामध्ये काय तर एकीकडे आपल्याला चलनवाढ होत असताना दिसते पण त्याच वेळी दुसरी त्याच वेळेस बघा दुसरीकडे दुसरी काय स्थिती असते की चलनवाढ जरी होत आहे पण अर्थव्यवस्थेची वाढच होत नाही म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेत काहीच बदल होत नाही त्यावेळेसची जी स्थिती असते त्याला मग स्टॅक्लेशन असं म्हटलं जाते मुद्रा अवपात असं त्याला म्हटलं जाते ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा जो वर्ड आहे तो आहे टॉलरेट टॉलरेटेड म्हणजेच काय होते तर सहन केले म्हणजेच काय तर एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नाही किंवा मान्य नाही तरी ती तुम्ही स्वीकारता तेच काय मग टॉलरेटेड म्हणजेच काय तर सहन केले ठीक आहे त्यानंतर बघा आजच्या न्यूज बघूया बघा पहिली जी न्यूज आहे नागपूरमध्ये आजपासून स्वी सी ट्वेंटी परिषद आता बघा जी ट्वेंटी आपण ऐकलं आता हे सी ट्वेंटी परिषद काय आहे तर ते सुरुवातीला बघूया आणि ते कुठे होणार आहे तर नागपूरमध्ये तर बघा त्यांनी इथे दिलेलं आहे सी ट्वेंटी म्हणजेच काय तर स्वी सी ट्वेंटी म्हणजेच काय तर सिव्हिल ट्वेंटी सिव्हिल ट्वेंटी हा बघा हा काय तर एक नागरी समाज संस्थांचा गट आहे आणि याची स्थापना झालेली होती दोन हजार तेराला सी ट्वेंटीची स्थापना दोन हजार तेराची आणि हा काय तर मेनली नागरी समाज संस्थांचा सा का मा, गट आहे आता बघा का हे काम काय करतं सी सी ट्वेंटी तर सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम सी ट्वेंटी मा माध्यमातून केलं जात असतं आणि शिफारस कुठल्या कुठल्या करतं तर बघा सामाजिक विकास त्यानंतर मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह अनेक विषयांवर मग जी ट्वेंटी परिषदेला हा गट काय तर शिफारशी देत असतो ठीक आहे लक्षात आलं तुमच्या आता सी ट्वेंटी काय आहे तर त्यानंतर बघूया ही परिषद कुठे होणार आहे तर तर बघा जी ट्वेंटी राष्ट्र जे आहेत तर त्या समूहाअंतर्गतच मग सी ट्वेंटी कार्यगटाची दोन दिवसीय परिषद होणार आहे आणि ती होणार आहे नागपूरमध्ये आणि यात देश विदेशातील विविध नागरी संस्था तसेच त्या संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा विचारमंथन करणार आहेत याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार तर बघा नागपूरमध्ये होणार आहे तर मग आपले उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते या सी ट्वेंटीचं उद्घाटन होणार आहे आणि ही माहितीच आहे आपल्याला की G20 जी ट्वेंटीचं जे यजमानपद आहे यावर्षीचं तर ते आपलं भारताकडे आहे आणि त्याच मग पार्श्वभूमीवर अनेक महानगरांमध्ये बैठका आयोजित करण्यात येत आहे त्यापैकीच एक ही सी ट्वेंटीची परिषद आणि बघा या उद्घाटनाला मग उपस्थित कुणाकुणाची असणार आहे तर या सी ट्वेंटीच्या अध्यक्षा त्यांचं नाव आहे माता अमृतानंदमयी हे उपस्थित असणार आहे सोबतच ज्यांना नोबल पारितोषिक मिळालेलं आहे असे विजेते म्हणजे कैलास सत्यार्थी हे कैलास सत्यार्थीसुद्धा या सी ट्वेंटी परिषदेला उपस्थित राहणार रा आहे नागपूरमध्ये ठीक आहे आता झाली ही न्यूज याच आता आपल्याला पाहायचं ते महत्त्वाचं म्हणजे जी ट्वेंटी यावर्षीच पाहिलं आपण दोन हजार तेवीसचं यजमानपद जे आहे तर आपल्या भारताकडे आहे पण बघा याची स्थापना कधी झाली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे एकच स्थापना झालेली होती एकोणीसशे नव्याण्णव ला ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णवला स्थापना झालेली होती आणि अनेकदा आपण हे डिस्कस सुद्धा केल, केलेलं आहे तर यामध्ये नावातच आहे त्याच्या कित, किती देशांचा सहभाग आहे तर बघा एकोणवीस एक देश आहे म्हणजेच काय तर एकोणवीस देश यात सहभागी आहे आणि एक युरोपियन संघ जो आहे तो सहभागी आहे म्हणजेच एकोणवीस प्लस झाली आहे जी ट्वेंटी असं त्याचं नाव आहे आता महत्वाचे म्हणजे पुढचे पॉइंट्स बघा की जगाच्या किती टक्के जी डी पी या देशात समाविष्ट होतो तर पंच्याऐंशी टक्के जी डी पीचं नेतृत्व हे वीस देश करत असतात त्यानंतर मग लोकसंख्या जर पाहिली आपण तर जगातील साठ टक्के लोकसंख्या या जी ट्वेंटी देशात राहते आणि व्यापार जर पाहिला तर जगाच्या पंच्याहत्तर टक्केहून अधिक व्यापार या, G20 देशान या देशान पन, व्यापार, जी ट्वेंटी देशांतर्गत केला जात असतो महत्वाचे आकडे आहे लक्षात ठेवा काय तर पंच्याऐंशी टक्के जी डी पी आहे या वीस देशांचा मिळून जगाच्या त्यानंतर साठ टक्के पहिला पण लोकसंख्या आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त व्यापार या जी ट्वेंटीच्या देशाच्या माध्यमातून होत असतो त्यानंतर मग बघा यावर्षी जरी भारताकडे यजमानपद असलं तरी आपल्याला मागचे वर्ष माहीत पाहिजे तर त्या माध्यमातून एक लक्षात ठेवा की दोन हजार बावीसचं जे यजमानपद होतं तर ते इंडोनेशियाकडे होतं आणि पुढची जी परिषद होणार आहे त्याचं यजमानपद कुणाकडे राहील दोन हजार चोवीसच तर ते ब्राझीलकडे राहणार आहे ठीक आहे आणि बघ यावर्षीची जी परिषद आहे दोन हजार तेवीस ची भारतात होणारी तर यामध्ये काय असतं हे ज्या दोन हजार बावीस मध्ये जिथे ही परिषद पार पडलेली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये मग पुढच्या वर्षात जिथे ही परिषद पार पडणार आहे असे दोन्ही देश ज्या देशात परिषद त्या वर्षी पार पडणार आहे त्याला मदत करत असतं म्हणजेच पुढच्या वेळेस ब्राझीलला ही परिषद राहील तेव्हा मग भारत सुद्धा या परिषदेसाठी मदत करणार असेल ठीक आहे या माध्यमातून ही परिषद मग आयोजित केल्या जात असते हे महत्वाचं झालं जी विषय त्यानंतर देशसुद्धा महत्वाचे आहे आपल्यासाठी तर हे जे एकोणवीस देश आहे मी ते सांगितले तुम्हाला तरी लक्षात तर राहणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः ते बघून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण पुढची न्यूज बघा अदानी समूहा संदर्भात आहे तर अदानी समूहाने काय केलं गुजरातमधील त्यांचा मुद्रा मुंद्रा नावाचा प्रकल्प होता मुंद्रा नावाचा तर हा हा प्रकल्प बघा कितीचा होता तो किती कोटींचा तर चौतीस हजार नऊशे कोटींचा पेट्रोकेमिकल प्रकल्प होता पण याचं काम यांनी मुंद्राचं काम थांबवलेलं आहे का तर बघा काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्गचा अहवाल आलेला होता त्यात काय आरोप केलेले होते अदानी समूहावर की त्यांनी त्यांच्या त्यांचे जे शेअर्स आहे तर या शेअर्सचे जे बाजार मूल्य मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात त्यांनी कृत्रिमरित्या वाढवलेले आहे असा त्यांचा आरोप होता हिंडेनबर्ग अहवाल जो प्रसिद्ध केला गेलेला होता तर तर तेव्हाच मग जो अहवाल आला त्याच वेळेस त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडलेले होते आणि त्याच माध्यमातून मग हा प्रकल्प जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे का तर बघा यातील उपाययोजना करण्यासाठी मग यांनी अनेक उपाय योजलेले होते त्यामुळे त्यामध्ये काय तर काही कर्जांची त्यांनी परतफेड केलेली होती किंवा कंपनीच्या कामात स्थैर्य आणि आरोपांना उत्तर देणे हे अशा उपाययोजना त्यांनी राबवलेल्या होत्या का तर तो अहवाल आलेला होता तर आणि त्याचाच एक भाग म्हणून मग रोख पैशाची आवक आणि उपलब्ध वित्त सहाय्य यांच्या आधारे सर्व प्रकल्पांचं पुनर्मूल्यांकन केलं जात आहे सर्व प्रकल्पांचं त्यांचं पुनर्मूल्यांकन केलं जात आहे आणि त्याच माध्यमातून मग हा मुंद्रा पेट्रोकेमिकल प्रकल्प जो आहे तर तो थांबवण्यात आलेला आहे आता बघा हा मुंद्रा पे पेट्रोकेमिकल प्रकल्प जो की गुजरातमध्ये आहे तर या प्रकल्पामध्ये दरवर्षी दहा लाख टन हरित पी व्ही सी निर्मिती केल्या जा केल्या जाणार होती परंतु आता तो थांबवण्यात आलेला आहे आणि दरवर्षीची जर याची निर्मिती क्षमता पाहिली आपण तर ती दोन हजार किलो टन पी व्ही सी एवढी होती त्यानंतर याला लागणारा कोळसा जो आहे या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागणार होता तर तो कोळसा मग ऑस्ट्रेलिया रशिया आणि इतर देशांकडून आयात केला जाणार होता हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑस्ट्रेलिया रशिया आणि इतर देशांकडून तो मग कोळसा आयात केला जाणार होता परंतु हा प्रकल्पच थांबलेला आहे आता बघा इथे आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे इथे कोळशाचा उल्लेख आलेला आहे तर आपल्याला कोळशाचं उत्पादन सर्वाधिक कुठे होतं हे माहीत असणं गरजेचं आहे कारण काय तर त्यात उत्पादनात भारत फर्स्ट नंबर नम... फर्स्ट नंबरला आहे त्यामुळे सॉरी भारत नाही तर उत्पादनात आणि साठ्यात सेकंड नंबरला भारत आहे आणि फर्स्ट नंबरला जर पाहिलं आपण तर ते चीन आहे यस yes. uh, भारत उत्पादनात आणि साठ्यात मग सेकंड नंबरला आहे कशात तर दगडी कोळशाच्या उत्पादनात आणि फर्स्ट नंबरला जर पाहिलं आपण चीन ठीक आहे क्लिअर झालं हे त्यानंतर मग महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त दगडी कोळसा कुठे आढळ आढळतो तर तीन जिल्हे लक्षात ठेवा एक म्हणजे चंद्रपूर त्यानंतर नागपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात प्रामुख्याने दगडी कोळसा मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आणि महाराष्ट्रात खनिज उत्पादनात जर सर्वाधिक वाटा पाहिला तर तो दगडी कोळशाचाच आहे कारण काय तर एकोणनव्वद टक्के एवढ्याचं योगदान आहे दगडी कोळशाचं ठीक आहे त्यानंतर चार प्रकार कोळशाची पडतात हे माहिती असेल अँथ्राईट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ महत्वाचा मुद्दा काय तर बिटुमिनस तक, हा जो प्रकार आहे दगडी कोळशाचा तर जगातील ऐंशी टक्के ऐंशी टक्के साठे या बिटुमिनसचे आहे हा महत्वाचा मुद्दा आहे इथे की चार प्रकार तर माहिती आहे अँथ्रोसाइट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ परंतु ऐंशी टक्के साठे या बिटुमिनसचे आहेत आणि सर्वाधिक जो दगडी कोळसा आहे महाराष्ट्रात तो प्रामुख्याने कुठे सापडतो तर वर्धा वैनगंगेचं जे खोरं आहे काही दिवसांपूर्वी आपण डिस्कस केलेलं होतं वर्धा वैनगंगा तर या वर्धा वैनगंगेच्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सापडतो ठीक आहे त्यानंतर बघा पुढची न्यूज कळई सूर्यफूल उत्पादक संकट आता आता ही संकटात का आहे तर बघा शासनाने जो काही हमीभाव जाहीर केलेला आहे तर त्या जाहीर केलेल्या उत् हमीभावाच्या तुलनेत याला सूर्यफुल आणि कडईला कमी भाव दिला जात आहे म्हणजेच काय तर कडईचा जो हमी भाव आहे तर तो, तो पाच हजार सहाशे पन्नास एवढा क्विंटल जाहीर केलेला होता परंतु हा भा हा त्याला मिळणारा जो प्रत्यक्षात भाव आहे तर तो चार हजार पाचशे रुपये एवढाच मिळत आहे सोबत मग सूर्यफुलाचा सुद्धा सहा हजार समथिंग जाहीर केलेला होता परंतु यालासुद्धा पाच हजार प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे म्हणजेच काय तर जेवढा हमी भाव जाहीर केलेला होता शासनाच्या वतीने जेवढे हमी भाव जाहीर केले के गेलेले आहे तर त्या तुलनेत त्याची खरेदी होताना दिसत नाही आहे आणि कडई आणि सूर्यफूल याची खरेदी एक क्विंटल देखील शासना ह्याच्या वतीने झाली नाही त्यानंतर बघा पंजाबमध्ये हाफेड व नाफेड मार्फत सूर्यफुलाची खरेदी होते व एक क्विंटल सूर्यफूल देखील बाजारपेठेमध्ये विकले जात नाही हे कुठली स्थिती आहे पंजाबमधली ठीक आहे त्यानंतर पहा करडईचा सर्वाधिक पेरा आपल्या इकडे कुठे होतो महाराष्ट्र जर पाहायचं झाल्यास तर लातूर त्यानंतर बीड नांदेड आणि धाराशिव महत्वाचं म्हणजे धाराशिव जे की आताच उस्मानाबादचं नाव चेंज केलेलं आहे तर लातूर बीड नांदेड आणि धाराशिव या चार जिल्ह्यात करडईचा पेरा जास्त होत असतो आणि सूर्यफूल जर आपण पाहिलं सर्वाधिक कुठे होतं उत्पादन तर राज्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पंजाब कर्नाटक तेलंगणा या प्रांतात चाळीस हजार टन याचं उत्पादन होत असतं सूर्यफुलाचं ठीक आहे तर न्यूज काय सांगते आपल्याला की जे हमी भाव जाहीर केलेले आहे त्या तुलनेत त्याची खरेदी होताना दिसत नाही आहे आता बघा इथे जे काही किमा किमान आधारभूत किंमत जाहीर केलेली होती एम एस पी तर जीएस थ्रू आपल्याला हा पॉइंट आहे परंतु मेनच्या दृष्टीने महत्वाचा आहे फ्रीच्या दृष्टीने एवढं महत्वाचं नाही तरी सुद्धा आपण पाहूया एम एस पी काय असतं तर ही किमान आधारभूत किंमत असते ज्याची की ज्याची शिफारस कृषी खर्च किंमत आयोग करत असतं शिफारस कोण करत तर सी पी कृषी कृषी खर्च किंमत आयोग ज्याची स्थापना झालेली होती एकोणीशे पंच्याऐंशीला ला ठीक आहे एकोणीशे पंच्याऐंशीची ची स्थापना होती बघा हे पी काय करतं तर यम एस पीची शिफारस करत असतं मग भारत सरकार दरवर्षी पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला का तर तेव्हा जर एम एस पी जाहीर केली तर, के तर कुठल्या पिकाला किती भाव मिळणार आहे हे आधी शेतकऱ्यांना समजतं त्या आधारे मग ते इतर पिकांची पेरणी करू शकतात तर म्हणून दरवर्षी पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला घोषित केल्या जाते एम एस पी आणि ही एम एस पी कशी घोषित केली जाते तर उत्पादन खर्च जो लागणार आहे तो सगळं विचारात घेतला जात असतो त्यानंतर मागणी पुरवठ्याची परिस्थिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एम एस पी ठरवल्या जात असते आता बघा सध्या किती पिकाला एम एस पी दिल्या जाते तर ती पिके आहेत तेवीस या तेवीस पिकांना सध्या एम एस पी दिल्या जात असते आता यात खरीप किती रब्बी किती तेलबिया किती तर हे एवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही लक्षात ठेवा की तेवीस पिकांसाठी एम एस पी जाहीर केल्या जात आहे सध्या ठीक आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे नाफेडचा उल्लेख आलेला आहे तर बघा नाफेड काय आहे तर नॅशनल एग्रिक, को कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया है फुल फॉर्म आहे नाफेडचं म्हणजेच काय तर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आता याची स्थापना आपल्यासाठी महत्वाची आहे स्थापना इयर तर बघा एकोणीसशे ना ला नाफेडची स्थापना झालेली होती दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी असं सुद्धा लक्षात ठेवू शकता की दोन ऑक्टोबरला स्थापना झालेली होती नाफेडची एकोणीसशे अठ्ठावन्नला आता याचा उद्देश कोणता आहे नेमका तर बघा जे काही कृषी उत्पादनं असतं तर या कृषी उत्पादनाच्या सहकारी विपणाला चालना देणे हेच महत्त्वाचं उद्देश आहे नाफेडचा त्यानंतर मग याचं मुख्यालय कुठे आहे तर ऑब्वियसली ते दिल्लीला आहे ठीक आहे त्यानंतर पुढची न्यूज पुढची न्यूज आहे विनोदी विस्कळीत विदीर्ण आता हे नावावरूनच समजते कशाबाबत बोलत असेल विनोदी पण आहे विस्कळीत पण आहे विदीर्ण पण आहे असं कोण आहे सध्या तर पाकिस्तान पाकिस्तानबद्दल या, पाकिस्तान या संपादकीय लेखात चर्चा केलेली आहे आता बघा जे इम्रान खान इम्रान खान जे आहेत तर यांच्यावर आरोप केला गेलेला होता की यांच्या घरात स्फोटके सापडलेली होती काही दिवसांपूर्वी मग यांच्यावर आरोप केला आणि आरोप झाला म्हणूनच मग ते तेथील जे उच्च न्यायालय आहे तर त्यांच्या वकिलांनी पाकिस्तानातील बहुतेक सर्व उच्च न्यायालयांमध्ये अटक टाळण्यासाठी ती विनंती आणि अर्ज जे अर्ज आहेत तर ते केलेले आहेत केले हे इथे स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पहा याचा उद्देश मेन काय आहे की इम्रान खान हे आधी पंतप्रधान होते आणि त्यांना पाय उतार व्हावं लागलं तर बघा इम्रान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढवू द्यायची नाही यासाठीच हे सगळं प्रयत्न चालू आहे आणि हा डाव कुणाचा आहे तर शाहबाज शरीफ यांच्या आघाडी सरकारचा हा प्रयत्न आहे परंतु बघा हे जे काही शाहबाज शरीफ भानगड करत आहे तर या माध्यमातून सर्वाधिक लोकप्रिय इम्रान खान होत आहेत हे मात्र ते दुर्लक्षित करत आहे कारण हे जे काही कटकारस्थान रचत आहे त्यांच्यावर जे आरोप करत आहे तर या माध्यमातून कोण लोकप्रिय होत आहे तर इम्रान खान हेच लोकप्रिय होत आहे त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे काय इथे तर जर आपण पाकिस्तानची सध्याची जर स्थिती पाहिली तर तिथलं त्यांचं आर्थिक कंबडे मो मोडल्याचं आपल्याला दिसतं आहे कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी आय एम एफकडून कर्ज कर घेतलेलं होतं तर बघा आणि या देशात वीज वीज इंधन अन्नधान्य भाजीपाला यांचे भाव जर पाहिले तर ते गन गगनाला भिडलेले दिसताना दिसत आहेत सोबतच मग भरमसाठ कर्जावरील व्याज परतफेडीच्या दृष्टचक्रातसुद्धा पाकिस्तान अडकलेला आहे आणि काही वर्ष यातच अडकून राहण्याची शक्यता दिसत आहे सोबतच जे काही कोरोनाचं संकट होतंच आणि युक्रेन युद्ध आणि काही दिवसांपूर्वी जर आपण पाकिस्तानातली स्थिती पाहिली तर तिथे स्थिती निर्माण झालेली होती असे म्हणजे सगळीकडून संकटे असताना देखील या पाकिस्तान देशाने तक धरणे हेच आव्हानात्मक ठरत आहे तरी बघा येथील नेत्यांना या येथील नेत्यांनी काय करायला पाहिजे तर या संकटांचा सा सामना करण्यासाठी खरे तर सर्व राजकारण्यांनी एकत्र यायला हवे परंतु तेथील सत्ताकारणात आपल्याला काय दिसते तर बघा ते आपआप आपलाच आप फायदा पाहत आहे आणि अघोषित खांब असलेला जो लष्करी व्यवस्था आहे सत्ता कारणाचा कारण तेथील लष्करी व्यवस्था जी आहे ते सुद्धा राजकारणात सक्रिय होत असते तर या या लष्क लश, या लष्कराने सुद्धा या व्यवस्थेला पाठिंबा द्यायला हवा परंतु बघा पाकिस्तानी राजकीय नेते आणि लष्करशाहींकडे तशी राजकीय परिपक्वता अजिबात नाही म्हणूनच हे सगळं घडत आहे परिपक्वता नाही त्यांच्याकडे म्हणूनच ते दुसऱ्याला अधिकाधिक खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत जे की त्यांनी काय सगळ्यांनी एकत्र येऊन जे काही प्रॉब्लेम आहे देशाचे ते सोडवायला पाहिजे परंतु ते सगळे आपापला फायदा पाहत आहे हेच इथे संपादकीय लेखात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा महत्वाची न्यूज म्हणजे अमेरिकेतील संकटामुळे भारतीय बँका अडचणीत आता बघा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या ज्या बँका होत्या एक काय सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक कोणती होती महत्त्वाचे सिलिकॉन व्हॅली आणि दुसरी होती सिग्नेचर दोन्ही यशवरून सुरुवात होणार आहे सिग्नेचर आणि सिलिकॉन व्हॅली तर या दोन्ही बँक बुडा आल्या तिथल्या त्यामुळे काय झालं तर आर्थिक संकट ओढावलेलं आहे तर बघा अमेरिकेतील दोन बँका ज्या की मागील आठवड्यात बुडले आहे त्यामुळे जगभरातील बँकिंग क्षेत्र आणि भांडवली बाजारांना हादरे बसलेले आहेत तर बघा या हे होत हे झालं आणि याच माग मागोमाग मग जागतिक बँकिंग क्षेत्रातील मोठी बँक जी होती क्रेडिट सुईस क्रेडिट सुईस नावाची बँक आर्थिक संकटात सापडली आणि या बँकेला मग क्रेडिट सुईस या बँकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चौपन्न अब्ज डॉलरचं कर्ज स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून घ्यावं लागलेलं आहे यामुळेच काय तर क्रेडिट सुईसला सावरण्यासाठी मदत झाली परंतु बघा मदत जरी झालेली असली सध्याची तरीही जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रात यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण काय तर या दोन बँका तर बुडालेल्या आहेत सोबतच मग हे क्रेडिट सुईस बँकेनं सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून घेतलेलं आहे आता जर आपण हे पाहिलं हे झालं जगाच्या बाबतीत परंतु भारतातला विचार केला तर भारतातील बँका आपल्या कितपत सुरक्षित आहे हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे तर बघा भारताची अर्थव्यवस्था जर पाहिली तर आशियात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे भारताची आणि भारतातील बँकिंग क्षेत्र मग सुरक्षित आणि सुस्थितीत आहे का तर बघा भारतातील बँकिंग क्षेत्र सध्या तरी सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचे दावे केले जात आहे परंतु बघा अनेक बँकांना कर्ज वितरण वाढवण्यासाठी ठेवींवरील जे व्याजदर आहे तर त्या व्याजदरात वाढ करावी लागणार आहे ही एक चिंतेची बाब आहे म्हणजे सध्या जरी आपलं बँकिंग व्यवस्था सुरक्षित असली तरीसुद्धा काय निर्देश दिले जात आहे ती व्याजदरात वाढ करा जर व्याजदरात वाढ केली तर ही एक मग चिंतेची बाब असू शकते असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यानंतर मग जर आपण व्याजदर वाढवला तर याचा धोका काय होऊ शकतो तर बघा मध्यवर्ती बँकेकडून कमीत कमी कालावधीत व्याजदरात जास्त वाढ झाल्यास देशातील बँकांवर व्याजदराचा बोजा वाढतो हे तर साहजिकच आहे जर मध्यवर्ती बँके बँकेने जर आदेश दिले की व्याजदरात वाढ करा किंवा त्यांनी जर त्यांच्या व्याजदरात वाढ केली तर साहजिकच बँकेचे व्याजदर वाढतात मग बँकेचे व्याजदर वाढले तर काय होतं तर कर्ज महाग होतात आणि ठेवींवरील जे ठेवींवर जे व्याज आहे ते सुद्धा बँकेला द्यावं लागत असतं बघा याच संदर्भात फीच रेटिंग ही मात मा पतमानांकन संस्था आहे फीच रेटिंग तर यांनी काय सांगितलेलं आहे फीच रेटिंगने की भारतीय बँकिंग क्षेत्राचा निव्वळ व्याज नफा जो असतो नेट इंटरेस्ट मार्जिन त्यालाच एन आय एम म्हटलं जात असतं नेट इंटरेस्ट मार्जिन तर बघा हा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे फिच रेटिंग पतमानांकन संस्थेकडून आता बघा हा जो बँकिंग क्षेत्राचा निव्वळ नफा का कमी होईल तर जे काही आपण पाहिलं की व्याजदरात वाढ केल्यामुळे ठेवींवरील व्याजदरांवर दबाव येत असतो आणि ठेवींवरील व्याजदर वाढल्यास मग पर्यायाने बँकांना कर्जेही महाग करावी लागत असतात परंतु बघा कर्जाची मागणी कमी होऊ नये म्हणजेच काय तर कर्जे माग केले तर कर्जाची मागणी कमी साहजिकच कमी होणार आहे तर ही कर्जाची मागणी कमी होऊ नये यासाठी मग कर्जावरील व्याजदरात जास्त व्या वाढ करण्याचा धोका बँका पत्करू शकत नाही आणि त्याचाच परिणाम काय होतो मग तर या एन आय एमवर होत असतो म्हणजेच बँकाचा जो बँकिंग क्षेत्राचा जो निवड नफा आहे तर तो कमी होत असतो जर त्यांनी ठेवींवरील व्याजदर वाढवले नाही तर ठीक आहे हेच इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा इथे इथे आपल्या मध्यवर्ती बँकेचा उल्लेख आलेला आहे आरबीआयचा आरबीआय आपण सुद्धा डिस्कस केलेली आहे तरी शॉर्टमध्ये पाहूया आर बी आयबाबत काय महत्वाचं आहे तर तर एक म्हणजे काय तर यासाठीचा सा आयोग कुठला होता म्हणजेच मध्यवर्ती बँक एखादी देशात असावी असं कुणी सांगितलेलं होतं तर एकोणीसशे पंचवीस सव्वीसमध्ये एक आयोग स्थापन केला गेलेला होता हिल्टन हिल्टन आयोग तर बघा ह्या हिल्टन आयोगने सांगितलेलं होतं की एक मध्यवर्ती बँक असावी अशी तिने शिफारस केलेली होती मग याच अंतर्गत एकोणीशे सद एकोणीसशे सत्तावीसला काय झालं तर रिझर्व्ह बँक विधेयक संसदेत सादर केलं गेलेलं के होतं का कोणी शिफारस केलेली होती हिल्टन यंग आयोगाने पण बघा हे जे रिझर्व बँक विधेयक संसदेत सादर केलं परंतु ते संमत होऊ शकलेलं नव्हतं एकोणीसशे सद सत्तावीसमध्ये त्यानंतर मग एकोणीसशे तेहत्तीसला काय झालं तर सुधारित विधेयक मांडण्यात आलेलं होतं हेच विधेयक पण हे सुधारित स्वरूपात मांडण्यात आलेलं होतं आणि त्या विधेयकानंतर मग रिझर्व्ह बँक कायदा अस्तित्वात आला मग केव्हा अस्तित्वात आला तो एकोणीसशे चौतीसला हे बिल मांडलं ते पास झालं आणि एकोणीसशे चौतीसला रिझर्व्ह बँक कायदा अस्तित्वात आला आणि मग हा काय हा लागू केव्हापासून झाला तर सहा मार्च एकोणीशे चौतीसपासून लागू करण्यात आलेला होता आणि त्याच अंतर्गत मग एक एप्रिल तारीख महत्त्वाची आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आर बी आयची स्थापना केल्या गेलेली होती मग याचे पहिले गव्हर्नर कोण होते तर महत्त्वाचं म्हणजे याचे पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉन स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते आणि त्यानंतर मग भा आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते भारतीय गव्हर्नर तर ते होते सी डी देशमुख ठीक आहे दोन गोष्टी क्लिअर झाल्या त्यानंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे इथेच गव्हर्नरच्या बाबतीत की सर्वाधिक काळ गव्हर्नर कोण राहिलेले आहे तर रामाराव बेनेगल रामाराव हे सर्वाधिक काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपले सध्याचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास तर यांना बेस्ट गव्हर्नर हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे हे न्यूज आपण कव्हर केलेली आहे बघून घ्याल तुम्ही त्यानंतर आणखी एक तारीख महत्त्वाची म्हणजे कोणती तर एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास किती वा रिझर्व्ह बँक ही संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली होती थोडक्यात काय तर मग रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले होते हीच तारीख आयोगाने अनेकदा बदलवून दिलेली आहे म्हणजे या जागी एकोणीसशे अठ्ठेचाळीस वगैरे करून दिलेलं होतं म्हणून तारीख लक्षात ठेवा त्यानंतर मग त्यानंतर आर बी आयच्या बाबतीत पाहिलंच झाल्यास तर याचे साधनं आपल्यासाठी महत्त्वाची आहे कंबाईनसाठी तर महत्त्वाचं आहे की याचे संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने कुठले कुठले आहे तर आता संख्यात्मक आता हे झाले एक संख्यात्मक साधने आणि दुसरं गुणात्मक साधने तर या संख्यात्मक साधनामध्ये सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साधनं असं असे दोन भाग आहे एक काय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तर बघा डायरेक्टमध्ये काय तर दोन दोन लक्षात ठेवायचे एक सी आर आर आणि एस एल आर यामध्ये सी आर आर आणि एस एल आर आता सी आर आर आणि एस एल आर हे प्रत्यक्ष साधने आहेत का तर बघा जर रिझर्व्ह बँकेने तिकडे निर्णय घेतला तर लगेच इकडे त्याचा परिणाम होतो म्हणजेच व्याजदर जे आहे तर ते कमी जास्त लगेच करता येतात म्हणून त्यांना प्रत्यक्ष साधने म्हणतात सी आर आर आणि एस एल आरला त्यानंतर मग अप्रत्यक्ष साधने बघा यामध्ये बँक रेट येतो त्यानंतर रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट एम एस एफ ओ एम ओ म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन एम एस एस एम सी एल आर अशी जी साधने आहेत तर ते इनडायरेक्ट साधने आहेत त्यानंतर मग सं गुणात्मक साधने आता ही आपण काय संख्यात्मक साधने पाहिले डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये त्यानंतर मग संख्या संख्यात्मक पाहिले मग गुणात्मक साधने कुठले कुठले आहे क्वालिटेटिव्ह तर यामध्ये सीमांत आवश्यकता त्यानंतर वेचक पतनियंत्रण त्यानंतर मग बँक काय करतात काही मार्गदर्शक सूचना देतं नैतिक समजावणी करतं आणि एवढ्या सगळ्यां जर ऐकले नाही तर मग थेट कारवाई करत असतं तर ही सगळी मग गुणात्मक साधने आहेत ठीक आहे हे महत्त्वाचे आहेत कारण की याच्यावरती या याच्यावरती कंबाईनमध्ये खूपदा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने ठीक आहे आजच्यासाठी आपण इथे थांबूया थँक्यू सो मच